नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुकशेल्फ हे चॅनल. आज मी जयश्री पाटील यांची एक कविता घेऊन आली आहे. त्या नंदुरबारमध्ये श्रीमती दुर्गाबाई महाविद्यालयात शिकवतात. त्यांच्या शाळेबद्दल एक कृतज्ञता जाणीव म्हणून त्यांनी ही एक कविता लिहिली आहे. त्या मराठी माध्यमाच्या गोखले एज्युकेशनच्या HAL हायस्कूल ओझर टाउनशिप येथे शिकल्या. त्या शाळेतील काही माजी विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी जवळपास 15 बॅचेसचा एकत्र माजी विद्यार्थी मेळावा भरवला होता मे महिन्यामध्ये गेल्या. त्यावेळेस त्या मेळाव्याचा उद्देश असा होता की ज्या शाळेनं आपल्याला भरभरून दिलं त्या शाळेला आपण काय देऊ शकतो. आज जेव्हा सगळेच पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये घालू इच्छितात आणि रॅदर घालत आहेत, त्यामुळे मराठी शाळा कुठेतरी ओस पडू लागल्या आहेत. विद्यार्थी संख्या कमी होत आहे आणि त्यामुळे शिक्षक संख्येवर, त्या शाळेत असलेल्या वेगवेगळ्या फॅसिलिटीजवरती गदा येत आहे आणि हे कुठेतरी थांबावं. एक जागरूकता समाजामध्ये यावी की आपली मराठी जर आपल्याला वाचवायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम मराठी शाळा वाचवाव्या लागतील. आपल्या मुलांना आपल्याला मराठी शाळेमध्ये शिकवावं लागेल. हा सरळ साधा उद्देश घेऊन तो माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला आणि त्या मेळाव्याच्या अनुषंगानं जयश्री पाटील यांनी एक कविता रचलेली आहे. ती कविता त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आपल्या या नवकवी संमेलन सत्रासाठी. तर चला तर मग ऐकूयात ही कविता. कविता मुक्तछंदातली खूप साध्या सरळ शब्दात त्यांनी मांडलेली आहे. मला फार काही एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही आहे आणि कुठेतरी आपण सगळेच आपल्या शाळेशी इतके घट्ट जोडले गेलेलो असतो की हे शब्द, त्यांची ही भावना नक्कीच आपल्या मनाला कुठेतरी जागं करेल. आणि बघूयात मग मला किती अभिप्राय आणि कमेंट्स येत आहेत या ही कविता ऐकल्यानंतर. तुम्हाला तुमच्या शाळेच्या काय काय आठवणी आठवल्या आणि तुम्ही आता काय करू इच्छितात शाळेसाठी हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू. चला तर मग ऐकूयात कविता. शाळा. माझी शाळा माझा लळा. शाळेने मला काय दिले, शाळेने मला काय दिले. शाळेने मला पाटी आणि दप्तर दिले, तसेच परिपाठातून संस्कार दिले. शाळेने मला काय दिले, आई बाबांसारखे प्रेमळ शिक्षक दिले. त्यांनी शिक्षणाचे पीक मस्तकी मार पेरले. शाळेने मला काय दिले, खाकी आणि पांढऱ्या गणवेशातून शिस्त दिली. परिस्थितीशी लढण्याची जिद्द दिली. शाळेने मला काय दिले, माय मराठी वाघिणीचे दूध दिले. इंग्रजीची ज्ञानगंगा दिली. शाळेने मला काय दिले, इतिहासासोबत भविष्याचा वेध दिला. उदरनिर्वाहाचा आधार दिला. शाळेने मला काय दिले, संस्कृतीसोबत संस्कार दिले. गणित विज्ञान खेळायला शिकवले. शाळेने मला काय दिले, गुरुजींनी पुस्तक शिकवले त्याने माझे मस्तक सुधारले. शाळेने मला काय दिले, खेळाया भव्य पटांगण दिले आणि आमचे ते जणू अंगणच झाले. शाळेने मला काय दिले, विविध खेळ खेळायला दिले आणि त्यानेच तर जगण्याचे बळ दिले. शाळेने मला काय दिले, जीवनात सकारात्मक दृष्टी दिली, जगण्याची एक कला दिली. अविस्मरणीय अनुभूती दिली. शाळेने मला काय दिले, पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये भरती करण्याचे बळ दिले. माणुसकीची भिंत दिली. शाळेने मला काय दिले, व्यासपीठ गाजवण्याचे तंत्र दिले. जीवन गाणे गाण्याचे मंत्र दिले. आता आता मी शाळेला काय देणार, ओसाड पडलेल्या त्या चार भिंतींना कोणी भेटेल का हो तारणहार. ओसाड पडलेल्या त्या चार भिंतींना कोणी भेटेल का हो तारणहार. मारतील का उड्या चैतन्याने छोटे कोम त्या प्रार्थना मंदिराकडे. मारतील का उड्या चैतन्याचे छोटे कोम त्या प्रार्थना मंदिराकडे. प्रार्थनेतून आळवतील का अनघड कोवळे कंठ त्या अज्ञात शक्तीला. प्रार्थनेतून आळवतील का अनघड कोवळे कोंब त्या अज्ञात शक्तीला.
ऐकू येईल का हो तेथे ज्ञानप्रसार, ऐकू येईल का हो तेथे ज्ञानप्रसार, या ओळींसोबत मी इथेच थांबते. हा विचार आपल्या मनात कुठेतरी रुजवण्यासाठी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, गुड बाय, थँक्यू.